शपथ विधीच्या आधीच 30 जूनला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरती अजित पवार यांची निवड केल्याचा दावा करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीच्या 40 आमदार आणि खासदारांनी या पत्रावरती सह्या केल्याचंही सांगण्यात येत आहे. राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षासाठी याचिका सुद्धा करण्यात आली आहे. तर या याचिकेवरती भूमिका मांडण्याची संधी शरद पवार गटाकडे देण्यात आली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्हावरून आता दोन्ही गटात वाद. शपथविधीच्या 2 दिवस आधी 30 जून रोजी अजित पवार यांची अध्यक्षपदी निवड केल्याचा दावा. राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षावर अजित पवार गटाचा दावा. अजित पवार अध्यक्ष असल्याच्या पत्रावर 40 आमदार आणि खासदारांच्या सह्या. या याचिकेत भूमिका मांडण्याची परवानगी द्यावी शरद पवार गट. पक्षाचे नाव आणि चिन्ह हे आपल्याकडेच राहील शरद पवार. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडानंतर दोन्ही गटांकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव, घडा हे चिन्ह आणि अध्यक्ष पदावरून चुरस रंगल्याचं दिसतंय. अजित पवारांच्या गटानं शपथविधी पूर्वीच 30 जून रोजी पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा केलाय. अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष. अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचं केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाला पत्र. शपथविधी पूर्वी 2 दिवस 30 जूनला आयोगाकडे पत्र सादर. अजित पवार यांच्या अध्यक्षपदाला 40 आमदार खासदारांचा पाठिंबा. राष्ट्रवादी पक्षाच्या नावावर चिन्हावर दावा करणारी याचिकाही दाखल. या याचिकेत भूमिका मांडण्याची शरद पवार गटाची मागणी. अजित पवार यांच्या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत सर्व काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याचं भाषणात सांगितलंय. साहेब तुम्हाला अधिकार काही बोला, आम्हाला कान पकडा आमचे, पण आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळत नाही. आणि हा पसरलेला तुमच्या सभोवती पसरलेला धूर तुम्ही बाजूला करा आणि मग हे चित्र जे आहे तुम्हाला दिसेल की कोण कुठे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे सगळा अजितदादाच्या नेतृत्वाखाली जमलेला आहे. आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी जे आहे मजबूतीनं जे आहे याच्यापुढे वाटचाल करायची आहे. आपल्याला सांगितलं जाईल की हे होईल ते होईल, डिस्क्वालिफाई आमचं काही होणार नाही. अरे आम्हाला सुद्धा कायदे कळतात आणि आम्ही सुद्धा जे आहे सगळी व्यवस्था करूनच कायद्याची जी आहे ॲफिडेव्हिट सहित आलेला. म्हणून घाबरायचं कारण नाही, सगळ्यांनी मजबूतीने उभं राहा. आपण निश्चितपणे जे आहे त्या कार्यकर्त्यांना सुद्धा न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह हे आपल्याकडेच राहील असा दावा शरद पवार यांनीही केलाय. काय कशात काय कमतरता नाही, त्यामुळे कोणी सांगत असेल की चिन्ह आम्ही घेऊन जाऊ. चिन्ह जाणार नाही, जाऊन देणार नाही, पण चिन्ह घेऊन जात असं कुठलंही चिन्ह असं जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतकरणामध्ये त्या पक्षाचा विचार आणि कार्यकर्त्याची भूमिका सखोलय काही चिंता करण्याचं कारण नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आणि शिवसेनेत झालेला संघर्षच पुन्हा एकदा राष्ट्रवादीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 2 दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण या प्रश्नावर अजित पवार यांनी शरद पवार हे विसरलात का असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केला होता. सर्वच नेत्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. राष्ट्रीय अध्यक्ष कोण आपल्या? राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव पवार आपण विसरला का? एकीकडे या
बंडाला शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावा अशी मागणी अजित पवार यांच्या गटाकडून जाहीरपणे करण्यात येत असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावर आणि पक्ष नाव आणि चिन्हावर अजित पवार गटाने दावा केल्याचं दिसतंय। आता काका पुतण्यातला हा संघर्ष येत्या काळात अधिक चिघळण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महाराष्ट्र।